विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। गौरा देवी येथून जखमी तांडा येथे प्रसिद्ध शेवालाल महाराज मंदिर यात्रेनिमित्त महाराज या ठिकाणी आलेले आहेत। आपण महाराजाकडनं जाणून घेऊया या जखमी तांड्याची वैशिष्ट्य काय आहे, आपण महाराजाकडनं जाणून घेऊया। गौरा देवी गादी वंशज माझे आजोबा संत हंजारी महाराज या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर तपस्वी डॉक्टर रामरावजी बापू या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर त्या संस्थानचे गादी वंशज संत नामदेव महाराज या ठिकाणी आलेले आहेत। आणि त्याचबरोबर या महान संतांच्या पावलावर पाऊल ठेवून मी कबीरदास महाराज या ठिकाणी या रामाव तांड आणि जखमी तांडा या ठिकाणी दरवर्षी आता 2 वर्षी आलो नाही लॉकडाऊन असल्यामुळे, पण यावर्षी आज 2200 किलोमीटर याने कर्नाटक गुलबर्गा महबूबनगर हैदराबाद लक्ष्मी सागर या ठिकाणाहून या ठिकाणी आलो। कारण ही परंपरा आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांनी ही परंपरा या ठिकाणी या तांड्याला ही तारीख दिलेली आहे आणि या तारखेवर मी हजर झालो आणि सगळे भावी भक्त या ठिकाणी आनंद व्यक्त करतात, महाप्रसाद पंगत। कारण या ठिकाणी जेव्हा हंजारी महाराज आले होते तेव्हा काही नव्हतं, हे सगळे मजुरीला होते, हा सगळा तांडा मजुरीला होतं, पण त्यांच्या आशीर्वादाने शेवाभायाच्या आशीर्वादाने देवी जगदंबेच्या आशीर्वादाने मरी मायच्या आशीर्वादाने या ठिकाणी एक क्रांती झाली। म्हणजे ज्या ठिकाणी हे लोक मजुरीला जात होते त्या ठिकाणी आज घरे बांधून बसलेत, शेतीवाडी घेतली, म्हणजे हा किती मोठा चमत्कार आहे। शेवादास महाराजाचं तत्वज्ञान, शेवादास महाराजाचा सिद्धांत, यांनी जे सिद्धांत दिलेला आहे की तुम्ही एक वेळेचा भाकरी खायचं नाही पण पोराला शिक्षण शिकवायचं, व्यसनापासून दूर राहायचं आणि धर्मांतर जेतो कुठं होत असेल त्या ठिकाणी खंबीरपणे उभे राहून त्याला आळा घालायचा। हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आमच्या परंपरा संत डॉक्टर रामरावजी बापू या भारताच्या कानाकोपऱ्यात ज्या ठिकाणी रस्ते नव्हते त्या ठिकाणी जाऊन आलेत, गाडी नव्हती त्या ठिकाणी हे संपूर्ण भारतामध्ये फिरून संतांच्या सगळे या भारत भूमीमध्ये ही संतांची भूमी आहे। आज आपण जखमी तांडा येथील सेवालाल महाराज जयंती निमित्त गौरा देवी येथील महासंत कबीरदास महाराज यांच्या बरोबर आपली बातचीत झालेली आहे। विश्व 24 न्यूज, जिल्हा संपादक प्रवीण राठोड, उस्मानाबाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।